श्री स्वामी समर्थ। जपमाळी 108 मण्यांचीच का असते? रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे। रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे। रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते। रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो। मागील व्हिडिओमध्ये जपमाळ्याचे नियम, आपण जपमाळ कशी वापरायची, ती कशा प्रकारे ठेवायची याबद्दल आपण पाहिले आहे। तर ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जपमाळ ही 108 मण्यांचीच का असते। पुरातन ऋषीमुनींच्या काळापासून जपमाळेच्या मण्यांचा आणि विज्ञानाचा संबंध जोडण्यात आलेला आहे, तो कसा हे आज आपण पाहणार आहोत। एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या 108 असण्याचा संबंध आहे। 2. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो। दिवसातील 24 तासामधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो। याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे। शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही। यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे। 3. आणखीन एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे। 1 वर्षामध्ये सूर्य 21,600 कला बदलतो। सूर्य वर्षभरात 2 वेळेस आपली स्थिती बदलतो। 6 महिने उत्तरायण आणि 6 महिने दक्षिणायन, अशा प्रकारे सूर्य 6 महिन्यातील एका स्थितीमध्ये 10,800 वेळेस कला बदलतो। याच 10,800 संख्येमधील शेवटचे 2 शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे। 4. जपमाळेचा एक एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतीक आहे। सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडाला 12 भागांमध्ये विभाजित केले गेले आहे। या 12 भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत। या 12 राशींमध्ये 9 ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू विचरण करतात। या 9 ग्रहांच्या संख्येचा गुणाकार 12 राशींशी केला तर 108 संख्या प्राप्त होते। माळेमधील मोत्यांची 108 संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते। 5. आणखीन एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी माळेमध्ये 108 मणी ठेवण्याच्या मागे ज्योतिषीय कारण सांगितले आहे। शास्त्रानुसार 27 नक्षत्र आहेत। प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे 108 चरण असतात। माळेचा एक एक मोती नक्षत्राचा एक एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो। जपमाळेत सुमेरू म्हणून एक मोठा मणी असतो। याला 108 मण्यांपैकी ग्राह्य धरला जात नाही। सुमेरूनंतर पहिल्या मण्यापासून जप सुरू होतो आणि सुमेरू मण्याच्या अलीकडील मण्यावर जप संपतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कृपया आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा। बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।